नागपुरात सेमिनरी हिल्स इथल्या पशुवैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. खासगी वेटनरी कॉलेजच्या मंजुरीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय. महाराष्ट्रातल्या शासकीय पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठाला मंजुरी असताना खासगी कॉलेजला मंजुरी कशासाठी दिली असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन अशाच पद्धतीनं अधिक तीव्र करत जाऊ असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिलाय. आधीच दोन किंवा तीन नगर आणि जळगाव यांना आपल्याला मान्यता मिळाली, अकोल्याच्या कॉलेजला मान्यता मिळाली. हे शासकीय कॉलेज अजून चालू होत नाही तर कोणत्या पद्धतीने हे खासगी कॉलेज काढून मनुष्यबळ काढण्याचा प्रयत्न झाला? हा फक्त एक पैसे छापायचा प्रयत्न आहे. जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, जर त्यांनी जो डिप्लोमा आहे तो बंद केला नाही, तर आम्ही बेमुदत संपावरती राहू. आजपासून आमचा संप सुरू राहिला आणि हा बेमुदत संप सुरूच राहील. विकासाचा ध्यास म्हणजे सिंचन.